नागपुरात भीषण अपघात झालाय. बेदरकार ट्रकनं कारसह 10 गाड्यांना जोरात धडक दिली. कोराडी मार्गावरील मानकापूरजवळ कल्पना टॉकीज चौकात हा अपघात घडलाय. यात एका अँब्युलन्सचाही समावेश आहे. या भीषण अपघातात 12 पेक्षा जास्त जण जखमी झालेत. त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून घेऊया. अमर, काय नेमकी अधिकची माहिती आहे, कधीचा हा अपघाताचा सगळी घटना आहे आणि जखमींच्या प्रकृतीविषयी काय माहिती आहे? आता जी माहिती मिळाली आहे, काल रात्री 11 पूर्वी हा अपघात घडलेला आहे. खरं तर कोराडी मार्ग हा प्रचंड वर्दळीचा मार्ग आहे. तिथे अनेक फ्लायओव्हर सुद्धा आहे. मानकापूर जवळचा जो फ्लायओव्हर ना, एक कंटेनर ट्रक आला आणि त्याचं नियंत्रण चालकाचं सुटलं आणि त्यांनी सिग्नलवर थांबलेल्या ज्या काही कार आणि दुचाकी होत्या त्यांना जोरदार अशी धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की काही कार फरफटत गेल्या तर काही कारला धडक मारल्यानंतर त्या एकावर एक चढल्या. या अपघातात आत्ता जी प्राथमिक माहिती मिळालेली होती त्यानुरूप 12 जण किमान जखमी झाले आहेत तर काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे. पण हा अपघात अतिशय भीषण होता आणि त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मोठ्या संख्येने लोकसुद्धा जमा झाले. पोलिसांचं मानकापूर पोलीस पण परिसरात पोहोचले आणि नागपूरहून छिंदवाड्याकडे जाणारा मार्ग असल्यामुळे तिथे तिथे मोठी ट्रॅफिक जॅम सुद्धा झाली होती. बघ्यांची सुद्धा मोठी गर्दी झाली होती. पण अतिशय भीषण अपघात आहे. या वर्षभरातला आतापर्यंतचा या वर्षातला सगळ्यात मोठा अपघात म्हणता येईल हा नागपूर शहरातला. नक्कीच, तुर्तास धन्यवाद अमर तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.